अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात संत्री, कापूस, तूर, केळी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी यांना सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पुढील कॅबिनेटच्या बैठकीत हा मुद्दा उचलून शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं नुकसान झालेलं आपल्याला दिसतं आहे. मागच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे इलेक्शन झाली त्याच्यानंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे नुकसान झालेलं आहे. आता काल परवाच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा झाली होती पण त्याच्यानंतर अजून नुकसान विदर्भातच झालेलं आहे, म्हणजे नागपूर साईडला, आर्वी साईडला सुद्धा झालेलं आहे. या ठिकाणी अमरावती भागामध्ये सुद्धा आपल्याला नुकसान झालेलं दिसतं आहे. फळबाग असो, कपाशी असो किंवा तूर असो, हे सगळं संत्रा असो, या सगळ्या फळबागेचं आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला दिसतं आहे. तर आता सर्व्हेचे आदेश दिलेले आहे, हा सर्व्हे समोर पाठवले आणि येत्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय नक्कीच मांडू आणि ही सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे असं मी ठामपणे आपल्याला सर्वांना सांगते. तर नक्कीच कॅबिनेटनंतर जे काही निर्णय होतील ते शेतकऱ्यांच्या हिताचे. हा विषय लावून धरणार आहात का? 100% मी आता गाडीत बसल्या बसल्या मुख्यमंत्र्यांना हा विषय सांगितला की मी माझ्या भागांमध्ये फिरते आहे. मी बाळासाहेब थोरातांना सुद्धा फोन केला आणि अजितदादांच्या सुद्धा कानावर हे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आता थोडं सर्व्हे वगैरे व्यवस्थित झाले, 2 दिवसात म्हटलं फटाफट सर्व्हे करून घ्यावा आणि जरा मोकळ्या मनानं सर्व्हे या ठिकाणी झाले पाहिजे. कारण एखादा रस्ता नाही झाला तर चालतो आहे पण शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे त्याला दिलासा देणं अतिशय गरजेचं.